नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। आज आपण पंजाबराव डग यांचा हवामान अंदाज बघणार आहोत। डिसेंबरच्या शेवटच्या अवकाळात पुन्हा अवकाळी पावसाचं सावट आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर वाढणार आहे। आजपासून या ठिकाणी या थंडीमध्ये जोर तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल। उत्तरेकडील वारे आजपासून सुरू होतील, त्यामुळे थंडी वाढेल। चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे, नगर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यात धुई आणि धुके धुराळी या ठिकाणी बोध पडेल। पिकांची या ठिकाणी काळजी घ्यावी असे या ठिकाणी पंजाबराव डग यांनी सांगितलेले। आजपासून राज्यात थंडी वाढेल, पण अरबी समुद्रात चक्रीकार स्थिती तयार होत असल्यामुळे राज्यात 12 डिसेंबरपर्यंत दिवसा ढगाळ वातावरण व रात्री थंडी या ठिकाणी आपल्याला जाणवणार आहे। चक्रीवादळात रूपांतर होऊन ते ओमानकडे जाईल, त्यामुळे त्या चक्रीवादळ महाराष्ट्राकडे येणार नाही, त्यामुळे राज्यात पाऊस पडणार नाही आणि थंडी मात्र थंडी धुके तुम्हाला पाहायला मिळतील। पाऊस नसणार आहे, पण थंडी धुके तुम्हाला पाहायला मिळतील। शेवटी अंदाज आहे, वारे बदल झाला की वेळ ठिकाण दिशा बदलत राहील याची माहिती असावी। धन्यवाद।